एवरेज, मी एक एवरेज मुलगी, बाई की वेश्या, बस मी एक एवरेज व्यक्ती, कधी कुणाच्या दारात भीक मागते, तर कधी कुणाच्या दारातील चप्पल बनते, बस मी एक एवरेज बाई। नवऱ्याचा बदाबदा मार खाते, तो दारू पिला तरी त्याला जेवण वाढते। कधी ऍव्हरेज दिसते म्हणून नाकारली जाते, तर कधी ऍव्हरेज दिसते म्हणून ग्राह्य धरली जाते। कितीही चांगली वागली, चांगली राहिली तरी काळीच दिसते। तरी प्रत्येकाला स्वतःची गर्लफ्रेंड स्टाइलिश हवी असते, आणि आपली बहीण मात्र घरातच असावी असंच वाटते। कोण विचारतं आम्हा ऍव्हरेज मुलींना, असं प्रत्येकाला वाटतं। परिस्थितीने वेश्या बनले तरी त्यातही लोकांना गोरीच मुलगी लागते। अरे आग लागली पोटाला म्हणून कष्ट करते, गवंड्याच्या हाताखाली कामाला जाते, पण पदर खाली पडला तर लांडग्यांची रांग लागते। कधी गरोदर राहिली तर बस मध्ये जागा द्यायला नकार मिळतो, तरी सर्व सहन करत राहते, कारण मी एक ऍव्हरेज मुलगी, बाई की वेश्या। बापानी शेत विकलं तरी हुंडा सासरला पुरलाच नाही। किती बी चांगली राहिली तरी लोक म्हणती तुझ्यात काय, अजून ही बाया इथेच आहे का, मरत का नाही काय माहिती, काय करावं या पोरीच काय माहिती अशी आली आहे। कारण मी एक ऍव्हरेज मुलगी, बाई की वेश्या। Mm-hmm.
कॉलेजमध्ये जेवायला कुणी सोबत बसत नाही, कधी कुणी मैत्री करत नाही आणि माझी आता इच्छाही होत नाही, कारण मी एक ऍव्हरेज मुलगी, बाई कि वेश्या। देश आता बदललाय, वर्णभेद आता होत नाही, पण घरासाठी रस्त्याच्या कडेला लावलेली माझी हातगाडी ते हरामखोर हप्ता दिला नाही तर दररोज उद्ध्वस्त करतात हे कुणाला दिसत नाही। कारण मी एक ऍव्हरेज बाई मुलगी की वेश्या। पैसे दे पण आता मी ठरवले स्वतःला बदलायचं, सडेतोड उत्तर द्यायचं, गांधीगिरी सोडून झाशीची राणी व्हायचं, कारण आता मी नाही राहिले ऍव्हरेज मुलगी बाई की वेश्या। म्हणून घेतली हातात आता लेखणी आणि डोक्यात शिवाजी महाराजांची शिकवण। आता कोणाच्या बापाची ताप नाही पुढे राहिला। आता नाही मागत भी कोणाच्या दारात। ना बनते कोणाची चप्पल, आता काम करून पोट भरते। आता नाही खात नवऱ्याचा बदा बदा मार, निवडलेत मी मार्ग नवीन चार। आता घर सोडले त्या राक्षसाच, पण दारूबंदी करा रे हीच अपेक्षा सरकारकड। म्हणून आता पोरीला शिकवते चांगली, नकोय आता हुंडा आणि सोन्याची बांगडी। आता ऍव्हरेज व्यक्ती काही साधी राहिली नाही, जेवायला सोबत कोण नसलं म्हणून काय झालं, बोर्डात पहिले आल्याशिवाय राहिली नाही। आता बघ समाज कसा झुकला आहे, कारण हीच मुलगी आता PSI झाली आहे।
आता नाही करत वेश्याचा धंदा, बघू कोणाच्या बापात दमे हात लावायचा। अरे माझा राजा सांगून गेला, स्त्रिये हो तू आता बेलगाम, हो हिरकणी आणि काढ ती लंगी तलवार। अख्खा समाज लाचार झाला कारण ती एकटी उभी आहे। कोण हप्ता घ्यायला येत तेही बघते आहे। आता माझ्यातली तुळजा भवानी जागी झालीये, आता नाही सोडत जित्ता कोणाला, अंगाची आता लाई लाई झालीये। नालायकांना माझ्या समोर जागा नाही म्हणून कोणी मदतीला येईल याची वाट आता मी बघत नाही। आता तिथेच ठेवून देते तू। आता बघते मला अडवते कोण। प्रत्येक गोष्ट भांडून होत नाही, दोन्ही पण घर मलाच जोडायची आहेत। माझ्या बापाने हुंडा दिला तिथं गल्लत झाली, पण पुढची पिढी हुंडा देणार घेणार नाही ही शपथ माझी। आता नाही मागत कुणाला जागा बस मध्ये। अरे हक्काची ती सीट माझी, आता भांडूनच मी बसते ग बाई, भांडूनच मी बसते। आता कोण नाही राहिली ऍव्हरेज बाईनी वेश्या, आता झाल्या सगळ्या डॉक्टर इंजिनियर शिक्षिका। महाराजांची हीच शिकवण मनात राहू दे, आणि कोणी नजर वर केली तर डोळे फोडून कोथळा बाहेर काढू देत।